कोण काय म्हणतो याच्यापेक्षा प्रत्येक पक्ष कुठला पण असू दे, त्या प्रत्येक पक्षाच ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो पक्ष स्वतःच्या समाजकार्याला राजकीय वाटचालीला कधी सुरुवात करत नाही। आज काय चाललं या महाराष्ट्रात प्रत्येकाने राज्यपाल जे पद आहे सन्मानाचं पद आहे त्या सन्मानाच्या पदावरती जे विराजमान असतात निदान त्या माणसाला तरी एवढं अक्कल पाहिजे कळायला पाहिजे। अशा लोकांनी काय पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं, मी पंतप्रधान मोदींना माझं कळकळीची विनंती आहे की आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाटचाल या संपूर्ण देशात विविध विकासकामांच्या बाबतीत होत असताना असे जर दोन लोकांमुळं दालभूत लागत असेल पहिल्या यांना या दोघांना माफी लावा मागायला लावा। प्रकारची विकृती आहे, विकृतीला कुठला पक्ष नसतो, विकृतीला कुठली जात नसते, ही विकृती आहे आणि अशा विकृत लोकांना पक्षांनी कापून फेकून दिलं पाहिजे। आपलं म्हणजे लक्षात घ्या की हे जेवढे म्हणजे थोर पुरुष म्हणण्यापेक्षा ज्यांचं समाजकर्त्या ज्यांनी आयुष्य वेचलं, मग शिक्षण क्षेत्र असू दे, सत्यशोधक क्षेत्र असू दे, वेगवेगळ्या चळवळी उभ्या केल्या, यांनी आयुष्य वेचलं ना, त्यांच्यावर शिंतड उडवणं म्हणजे त्या माणसाची कोणाची माझी किंवा कोणाची आपल्या कोणाची लायकी पण नाही ती। आणि जर कोण करत असेल तर जनतेने त्या अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे। राहुल गांधी शेवटी ते आज जबाबदार पक्षाचे जबाबदार नेते आहेत आणि लोकशाहीमध्ये कोणी कुठं जायचं कोणी थांबू शकत नाही। गुजरातला जाऊ द्या, महाराष्ट्रात आलेत, तिथून वेगवेगळ्या राज्यात जाऊ दे, जात असताना पण ह्या जे जसं सगळ्यांना लागू होतं तसं त्यांना सुद्धा लागू होतं। लोकांसाठी आयुष्य वेचलंय त्यांच्याबद्दल एक तर माहिती घेऊन बोलावं, नसल बोलतायत तर नाही बोलावं। त्रिवेदी ना सुधांशु काय त्याची लायकी आहे का त्याची कोण तो चपलीने मारलं पाहिजे त्याला। सुधांशुला तर यांना खरंच ज्या ठिकाणी दिसल त्याला तर पहिलं चोपून काढा। तुम्ही काय पण बोलायचं कोणाबद्दल बोलताय कोण तू हे राजकारण झालं। कोणी काय बोललं तर मग त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी त्यांच्या सांगण्यावर असं कोणी करत नसत, काही पाठबळ कोण देत नाही। झालं ना तर वय झालं आता काय करायचं, विस्मरण झालं होतंय कळत नाही काय बोलतोय, जाऊन द्या ना घरी वृद्ध आश्रम बघायला पोस्ट करा तिथं। आणि त्या सुधांशुला तर तुम्ही त्याला तर पहिलं माफी मागायला लावा आणि त्याला पक्षातनं बाहेर काढा, नाही तर मला माझं काय पुढं काय असेल ते मी बघेन। माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी मागणी केली केली पाहिजे, राजेशाही परत आली पाहिजे। काय लागतो काय वाईट होतं आम्ही राजेशाहीमध्ये, तुम्ही मागणी केली काय आणि शिवाजी महाराजांनी तुम्ही मागणी काय करताय। शिवाजी महाराजांनी स्वतःला लोकांना राज्य कारभारात सामावून घेतलं, अष्टमंडळ अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, आता लोकशाही आली, राजेशाही संपुष्टात आली, लोकशाही अस्तित्वात आली। आज बघा लोकशाहीतल्या राजांचं काय चाललं आणि मग लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर घराणेशाही आली म्हणजे ऑटोक्रॅटिक रूल आलं। देशाला एकत्र ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा तोच एकत्र ठेवू शकतो। तुम्ही जर हा म्हणायचा तो हा जातीचा तू त्या जातीचा तू या जातीचा तू या जातीचा आणि जर तो पोलरायझेशन होत गेलं तर तुम्हाला सांगतो ना देशाचे तुकडे व्हायला तुकडे फार काळ लागणार नाही। शासनाला जमत नसेल तर त्यांची जीभ कशी आसवायची आम्ही बघतो काय करायचं।